निर्गायीची हत्या करून त्याचे मांस विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडात समोर आलाय. वन विभागाने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीवरून वन विभागाने कारवाई करत तब्बल 20 किलो मांस जप्त केलाय. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून यात आणखीन गुन्हेगाराचा तपास सुरू आहे अशी माहिती सहाय्यक वनरक्षक भीमसिंह ठाकूर यांनी दिली. 5/2022 रोजी 12 रविवार रोजी सकाळी गुप्त माहितीच्या आधारे मोहम्मद फशरुद्दीन मोहम्मद रहीमुद्दीन वय 62 वर्ष राहणार चैतन्यनगर नांदेड यांच्या घरी नीलगाईचे मांस असल्याच्या माहितीवरून छापा घातला असता त्यांच्या घरातील ड्रीप फ्रीजरमध्ये मांस आढळून आले. पुढे कुठे वन्य प्राण्याची शिकार झाली की आहे की नाही याबाबत पुढील माहिती घेण्याच्या आधारे साक्षीदारांना घेऊन आम्ही मुदखेड तालुक्यामधील वाई वर्तळा येथे या भागातील वन जमिनीवरचा शोध घेतला असता आम्हाला वन परिक्षेत्र भोकर अंतर्गत गोरठा वन परिमंडळातील कारला नियत क्षेत्रामध्ये वाई गावाशिवा शेजारील जंगलामध्ये 2 गायी नीलगाई मारल्याचे अवशेष दिसून आले. सदर गुन्ह्यामध्ये 1 आरोपी मोहम्मद मैनुद्दीन मोहम्मद फसीउद्दीन याला अटक केली असून इतर 2 आरोपी फरार आहेत. गुन्ह्याचा तपास श्री केशव वाबळे उपवनसंरक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री संदीप शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी नांदेड व श्री मोडवन वन परिक्षेत्र अधिकारी भोकर हे करत आहेत.